बदलापुरात आंदोलन पेटलं. काही दिवसांपूर्वी असंच आंदोलन कोलकात्यामध्ये झालं. अजून थोडं मागे गेलं तर काही वर्षांपूर्वी अशी आंदोलनं दिल्लीत सुद्धा झाली. दुर्दैवाने एकीकडे आंदोलनांची संख्या वाढत असताना त्याचवेळी त्याच परिसरांमधून बलात्काराच्या अत्याचाराच्या घटना थांबल्यात का, कमी झाल्यात का? कदाचित तुमचंही उत्तर नाहीच असेल. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून रान पेटले. मात्र याच कालावधीमध्ये राज्यभरात घडलेल्या अत्याचाराच्या बलात्कारांच्या घटनांविषयी फार बोललं जात नाही. या घटनांविषयी सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही एकत्रितपणे याविषयी बोलणं आवश्यक आहे. त्यामुळे या व्हिडिओमधून आपण मागील 10 दिवसांमध्ये राज्यभरात घडलेल्या काही बलात्काराच्या अत्याचाराच्या घटनांवर एक नजर टाकणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह. सर्वात आधी ज्या घटनेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे ते बदलापूर प्रकरण काय हे आपण जाणून घेऊया. बदलापूर पूर्वेच्या एका नामांकित शाळेमध्ये 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. यापैकी एका मुलीच्या पालकांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी त्वरित शाळेत व पोलिसांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घ्यायला बराच वेळ लावला असाही आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. यामुळेच जनमानसात प्रचंड संताप सुद्धा पाहायला मिळाला. यापैकी एका मुलीने आपल्या पाल्यांना सांगितलेल्या माहितीनुसार शाळेतील दादा म्हणून परिचित असलेला एक इसमाने त्या मुलीच्या गुप्तांगाला हात लावला होता अशी तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला सध्या अटक केली आहे आणि 24 ऑगस्ट पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणानंतर बदलापुरात प्रचंड जनआक्रोश पाहायला मिळाला. 10 तास रेल रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलं आणि त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन लवकरच हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असं आश्वासन दिलं. दुसरं प्रकरण आहे बदलापूर जवळच्याच अंबरनाथ या शहरातलं. अंबरनाथमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती तिच्याच दिवंगत वडिलांच्या मित्राने बलात्कार केल्याची घटना 19 ऑगस्ट रोजी समोर आली. ठाणगे असं या आरोपीचं नाव असून अंबरनाथ पोलिसांनी ठाणगेला घटनेची तक्रार दाखल होताच लगेचच बेड्या ठोकले. अंबरनाथ पश्चिम या भागात राहणारी ही 17 वर्षीय पीडिता तिच्या आईबरोबर राहत होती. ठाणगे हा या मुलीच्या वडिलांचा मित्र होता. वडिलांचं निधन झाल्यानंतर ठाणगेने या कुटुंबाबरोबर कौटुंबिक संबंध जपले होते आणि त्यामुळे अनेकदा त्याचं यांच्या घरी येणं जाणं होत होतं. 9 ऑगस्ट रोजी काहीतरी वस्तू घेण्याच्या बहाण्याने हा ठाणगे पीडितेच्या घरी गेला होता. यावेळी अल्पवयीन तरुणी घरी एकटी असल्याची संधी साधत त्याने तिच्यावरती बलात्कार केला. इतकंच नाही तर या प्रकाराची वाच्यता कुठे केली तर तुझ्या आईला जीवे मारेन अशी धमकीही या ठाणगेने दिली होती. धाडसाने या पीडितेने तिच्या आईला याविषयीची माहिती दिली आणि मुलीने आईसह अंबरनाथ पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी ठाणगे याला लगेचच बेड्या ठोकल्या. मुंबई व उपनगरातच नाही तर पुण्यातून सुद्धा अशाच प्रकारच्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. 21 ऑगस्ट रोजी पुण्यातील एका शाळकरी मुलीला तिच्याच वर्गमित्रांनी दारू पाजून नशेत असताना तिच्यावरती बलात्कार केल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या एका मित्रासह एका मैत्रिणीविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात याविषयीची फिर्याद नोंदवली होती. मात्र ज्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय ते आरोपी सुद्धा अल्पवयीनच आहेत. या मुलीची या मुलाशी ओळख होती. त्याने तिला आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले होते आणि एका दिवशी या मुलीच्या मैत्रिणीने तिला फूस लावून याच मुलाच्या घरी नेलं होतं. तिथे या दोघांनी मिळून त्या मुलीला दारू पाजली आणि दारूच्या नशेत असताना या मुलाने तिच्यावरती बलात्कार केला. यावेळी मुलाच्या एका मित्राने आपल्याकडील मोबाईलमध्ये त्या मुलीचे छायाचित्र काढले अशीही तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी सध्या तपास चालू आहे. पुढील प्रकरण आहे आळंदीमधलं. खरं तर बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना जेव्हा सातत्याने समोर येतात तेव्हा मुलींची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवरती येतो. मात्र आळंदीमध्ये घडलेली ही घटना ही मुलांच्या सुरक्षिततेबाबत सुद्धा प्रश्न निर्माण करते. आळंदीमध्ये असलेल्या अनाथ मुलांसाठीच्या निवासस्थानामध्ये देखरेख करणाऱ्या एका इसमाने 12 वर्षीय मुलावरती अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना 17 ऑगस्टला उघडकीस आली. व्यंकटेश माडनूर असं या आरोपीचं नाव असून या प्रकरणी अनाथ मुलाने आळंदी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली होती. हा मुलगा अनाथ असून या निवासस्थानात राहतो आणि व्यंकटेश हा या निवासस्थानामध्ये देखरेखीचं काम करतो. 17 ऑगस्ट रोजी हा व्यंकटेश अनाथ मुलाच्या खोलीत आला. त्याने त्याला काहीतरी कारण सांगून टीव्ही रूममध्ये नेलं आणि तिथे त्याच्या हातात मोबाईल देऊन त्या मोबाईलमध्ये तो गुंतलेला असताना त्याच्यावरती अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार केले अशी या घटनेबाबतची माहिती सध्या समोर येते. पोलिसांनी या प्रकरणी व्यंकटेशला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. अलीकडेच भारताने आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. मात्र याच स्वातंत्र्य दिनी पुण्यातील भवानीपेठेतील एका शाळेतून
धक्कादायक घटना समोर आली होती. भवानीपेठेतील या शाळेत इयत्ता 7वीत असलेल्या एका मुलीवरती 19 वर्षीय मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणानंतर पुणे शहरामध्ये एकच खळबळ माजली होती. आरोपीचं नाव देवराज असं असून त्याला समर्थ पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले. पीडितेच्या आईने याविषयी समर्थ पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत असं म्हटलं होतं की 15 ऑगस्टच्या दिवशी कार्यक्रमासाठी ही मुलगी तिच्या शाळेत गेली होती. काही कारणास्तव ती दुसऱ्या मजल्यावर एकटी गेली असता हा आरोपी देवराज हा शाळेच्या एका रूम बाहेर लपून बसला होता. ही मुलगी जशी तिथे पोहोचली तसं त्याने तिचा हात पकडून तिला स्वच्छतागृहात ओढून नेलं आणि तिथे तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य त्याने केलं. यानंतर मुलीने या आरोपीला धक्का मारून तिथून पळ काढला आणि घरी जाऊन आपल्या आईला याबद्दल माहिती दिली. मुलीच्या आईने या आरोपीबद्दल तक्रार नोंदवताच पोलिसांनी सध्या देवराजला ताब्यात घेतलं. अकोला येथे एका 42 वर्षीय शिक्षकाला आपल्या शाळेतील इयत्ता 8वीतील 6 विद्यार्थिनींवर मागील 4 महिन्यांपासून अत्याचार करण्याप्रकरणी त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रमोद असं या आरोपीचं नाव असून अकोला जिल्ह्यापासून 40 किलोमीटरवर असलेल्या काझीखेडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात हा सगळा प्रकार घडला. प्रमोद हा जो आरोपी आहे हा आपल्या शाळेतील विद्यार्थिनींना आपल्या मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ दाखवायचा आणि त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा अशी माहिती तक्रारदाराने केली आहे. पीडितांपैकीच एकाने 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली आणि नंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. तक्रारदाराची ओळख सध्या समोर आलेली नसली तरी बाल कल्याण समितीने तातडीने या प्रकाराची दखल घेतली आणि मंगळवारी बाल कल्याण समितीचं एक सत्र ज्यामध्ये इयत्ता 8वीच्या या विद्यार्थिनींशी वैयक्तिक संवाद साधला गेला ते पार पडलं आणि यामध्येच या विद्यार्थिनींनी मागील 4 महिन्यांपासून त्या सहन करत असलेल्या आघातांविषयी माहिती दिली. पुढील घटना आहेत पालघरमधली. 13 ऑगस्टला पीटीआयच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे अत्याचार घडल्याची घटना समोर आली होती. 14 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या खासगी शिकवणी केंद्रातील शिक्षकाने अत्याचार केल्याची माहिती या घटनेमधून समोर आली. अमित दुबे असं या आरोपी शिक्षकाचं नाव असून तो कुठल्या ना कुठल्या बहाण्याने या पीडितेला आपल्या शिकवणी केंद्रात बोलवायचा आणि तिथे तिच्यावरती अत्याचार करायचा अशीही माहिती या प्रकरणाविषयी सध्या समोर आली आहे. हा प्रकार यावर्षी मार्च ते जुलै या दरम्यान घडला होता आणि ऑगस्ट महिन्यामध्ये याबाबत विद्यार्थिनीने माहिती दिली आणि त्यानंतर अमित दुबे याला अटक करण्यात आली अशी माहिती सध्या पेल्हार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण 7 प्रकरणं बघितली. ही प्रकरणं केवळ उदाहरणादाखल आम्ही आपल्याला सांगितली असली तरी या व्यतिरिक्त महाराष्ट्रातून देशभरातून अशा अनेक बलात्काराच्या अत्याचाराच्या विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता या प्रकरणांमध्ये सुद्धा बदलापूरकरांसारखा निषेध नोंदवावा लागणार की पोलीस फायनली मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा विचारात घेणार आणि त्यावर ठोस पावलं उचलणार हे आता येत्या काळातच कळेल. याशिवाय आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पालकांना सुद्धा एक आवाहन करू इच्छितो की जसं आपण एका प्रकरणाविषयी ऐकलं त्यामध्ये चाइल्ड हेल्पलाईन नंबर जो आहे 1098 यावरती संपर्क केल्यामुळे पीडितांना मदत मिळाली होती, तातडीने मदत मिळाली होती, त्यामुळे दुर्दैवाने आपल्याबाबत अशी कुठली परिस्थिती उद्भवली किंवा आपण अशा परिस्थितीमध्ये अडकला तर 1098 या क्रमांकावरती संपर्क साधून आपण तातडीने मदत मिळवू शकता. आपण याविषयी आपल्या मुलांना आवर्जून माहिती द्या. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र मुंबई पुणे तसंच देश विदेशातील विविध अपडेट्सविषयी जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com आवर्जून फॉलो करा. तसंच लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.